आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। विद्यार्थ्यांना प्रामुख्याने बातमी आहे 10वीच्या विद्यार्थ्यांच्या बद्दलची। 10वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला नाही, कारण 10वीच्या विद्यार्थ्यांना 10 मिनिटं आधी प्रश्नपत्रिका दिल्या जात होत्या, मात्र राज्यामध्ये पेपर फुटीचं प्रमाण वाढू लागल्यानं विद्यार्थ्यांना ती 10 मिनिटं बोर्डानं काढून घेतली आहेत। प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचता यावी यासाठी जो 10 मिनिटांचा कालावधी दिला जायचा तेच नेमकं या पेपरच्या फुटीच्या मागचं कारण असू शकतं असं प्राथमिक तपासात समोर आलं होतं, त्यामुळे 10 मिनिटं रद्द केल्याचं त्यांनी बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी म्हटलं आहे। दरम्यान विद्यार्थ्यांना आता 80 मार्कांसाठी 3 तासांचा कालावधी असणार आहे, तर 40 मार्कांसाठी 2 तासांचा कालावधी असणार आहे अशी माहिती बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली आहे। आपल्यासोबत स्वतः गोसावी सर, मला सांगा सर, मुलांची नाराजी आहे हा 10 मिनिटं वेळ रद्द केल्यामुळं? नाही, मुलांची नाराजी होण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही असं मला वाटतं, कारण 2017 पासून हा निर्णय घेतला गेला होता की शासनानं हा निर्णय घेतला होता की मुलांना 10 मिनिटं प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी द्यायची आहेत आणि त्यानंतर 80 मार्काच्या पेपरसाठी 3 तास आणि 40 मार्काच्या पेपरसाठी 2 तास ही वेळ होती। आता ते रेग्युलर 3 तास आणि रेग्युलर 2 तास वेळेमध्ये कोणताही बदल केलेला नाही, ती आहे ते वेळ तशीच राहणार आहे। आता ही 10 मिनिटं वाढवून दिल्यामुळं काय झालं होतं, म्हणजे सुरुवातीला देतो त्यावेळी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी म्हणून दिली होती, परंतु बऱ्याच ठिकाणी असा अनुभव आला की त्या प्रश्नपत्रिका वाचण्यापेक्षा त्याचा गैरफायदा जास्त ठिकाणी घेतला गेला आणि प्रश्नपत्रिका व्हायरल होण्याचे प्रकार वाढले असं मंडळाच्या निदर्शनास आलं। त्यानुसार शासनस्तरावर एक उच्चस्तरीय बैठक झाली आणि उच्चस्तरीय बैठकीमध्ये ही 10 मिनिटं जी आपण दिली होती वाचण्यासाठी ती रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे आणि तो आम्ही घोषित केलेला आहे। यामुळे मुलांचं वेळेचं नियोजन कोलमडेल असं विद्यार्थ्यांनी भीती व्यक्त केली। प्रत्यक्ष उत्तरपत्रिका लेखनामध्ये कुठलाही वेळ कमी केलेला नाही हे प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षकांनी समजून घ्यावं आणि त्या पद्धतीनं आपल्या पेपर लिहिण्याचं नियोजन करावं। निर्णय बदलणार नाही, थोडक्यात निर्णय बदलता येणार नाही। मुलांनी कुठेही गडबडून जाऊ नये, आयत्या वेळेतच प्रश्नपत्रिका सोडवी, त्यांना तो दिलेला वेळ पुरेसा आहे असा त्यांचा दावा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। तिकडे राज्य मंडळाच्या 10वी 12वी बोर्ड परीक्षेत होणाऱ्या कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्राच्या जवळची झेरॉक्स दुकानं बंद ठेवली जाणार आहेत। 10वी 12वी बोर्ड परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी राज्य सरकारकडून घेतली जाते। 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या दरम्यान मोबाईलद्वारे किंवा अन्य माध्यमातून पेपर फुटी रोखण्यासाठी विविध पर्याय अवलंबले जात आहेत, त्यामुळे परीक्षा केंद्राजवळील 100 मीटर अंतरावर झेरॉक्सची दुकानं बंद ठेवली जातील। बीडच्या खंडोबा देवस्थानची जमीन भूमाफियांनी ढापल्याचा प्रकार समोर आलाय। खंडोबा देवस्थानची सुरुवातीला सुमारे 150 एकर जमीन होती अशा नोंदी असल्याचा दावा स्थानिकांनी केलाय, पण गेल्या काही वर्षात जमिनीच्या भूमाफियांनी मंदिराच्या या जमिनीचे लचके तोडल्याचं सांगण्यात येत आहे। एवढंच नाही तर महसूल दफ्तरी ज्या जमिनीवर मंदिर उभं आहे ती जागासुद्धा मालकी हक्काची नसल्याचं समोर आलंय। गेल्या काही वर्षात खंडोबा मंदिराची जागा कुणी बळकावली असा प्रश्न आता बीडमधले नागरिक उपस्थित करतायत। 15 एकरवर हे मंदिर आहे आणि त्याला 4 एकरचा एक कंपाऊंड वॉल मारलेला आहे आणि खाली एक 15 एकरचा कंपाऊंड मारलेला आहे, परंतु आज रोजी हे मंदिर महसूल दफ्तरी मालकी हक्कात त्याची नोंद इतर हक्कात दिसून येते, ती मालकी हक्कात घेण्यासाठी आमची धडपड चालू आहे, पण महसूल खात्याकडे यासंबंधी कोणताही कागदपत्र नाही।